हॅलो गाईज वेलकम टू ई पी डी एज्युकेशन काहीच यू जी सी नेट एक्झाम जो आत्ताच एक्झाम कंडक्ट झाला होता त्या एक्झामचा रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत प्लस या एक्झामिनेशनचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ पर्सेंटेजमध्ये असेल का पर्सेंटाईलमध्ये असेल संदर्भात देखील इन्फॉर्मेशन पाहणार आहोत आणि काही सब्जेक्टचा जो कट ऑफ आहे तो पर्सेंटेजमध्ये येऊ शकतो काही सब्जेक्टचा कट ऑफ हा पर्सेंटाईलमध्ये पण येऊ शकतो कुठल्या सब्जेक्टचा कट ऑफ पर्सेंटेजमध्ये असेल आणि कुठल्या सब्जेक्टचा कट ऑफ हा पर्सेंटेजमध्ये असेल या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत फ्रेंड आजचं लेसन इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे एन टी यू जी सी नेट संदर्भात हे आजचं लेसन आहे आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असताल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला जॉईन करू शकता तिथेही तुम्हाला नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन नेक्स्ट म्हणजेच डिसेंबरमध्ये जो एन टी सी नेट एक्झाम होणार आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये जो एम एस सीट एक्झाम होणार आहे या दोनही एक्झामसाठी एक कंबाईन पेपर वनसाठी डिटेल कोर्स आपण लॉन्च केलेला आहे तो तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्या संदर्भात इन्फॉर्मेशन हवे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता तो नंबर आहे नव्वद अकरा छत्तीस वीस ब्याऐंशी हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे या नंबरवर मेसेज करून तुम्ही कोर्स संदर्भात इन डिटेल इन्फॉर्मेशन मिळू शकता हा कोर्स पेपर वनसाठी परिपूर्ण कोर्स आहे म्हणजे कोर्स पाहिल्यानंतर तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज पडणार नाही आहे इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवर मेसेज करून माहिती मिळू शकता तर फ्रेंड या ठिकाणी आपण सर्वात प्रथम जो पॉईंट आहे की या वर्षीचा कट ऑफ एन टी जी सी नेटचा पर्सेंटेजमध्ये येईल का पर्सेंटाईलमध्ये येईल संदर्भात इन्फॉर्मेशन पाहूया तर फ्रेंड सर्वात प्रथम पर्सेंटेज म्हणजे काय आणि पर्सेंटाईल म्हणजे काय या संदर्भात एक शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन देतो तरी पा जो रिझल्ट पर्सेंटेजमध्ये असतो त्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक पर्सेंटेज दिलेले असत जसे तुम्ही आत्तापर्यंत पर्सेंटेज मिळून तुमची पीजी यूजी कम्प्लीट केलेली प्रकारे ते पर्सेंटेज असतात म्हणजे जे काही तुमचे तीन तीनशे पैकी मार्क असतील ते मार्क म्हणजे फॉर एक्झाम्पल तीनशे पैकी तुम्हाला भेटले एकशे पन्नास मार्क मग किती पैकी भेटले तीनशे पैकी त्याला गुणिले शंभर अशा प्रकारे पर्सेंटेज करतात म्हणजे आले पन्नास टक्के म्हणजे पर्सेंटेज हे बेसिक गोष्ट आहे पण पर्सेंटाइल म्हणजे काय त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही म्हणून शॉर्टमध्ये सांगतो ज्या ठिकाणी तुमचा रिझल्ट पर्सेंटेलमध्ये असतो त्या ठिकाणी तुमचं कंपॅरिझन अदर स्टुडंटशी केलं जातं आणि त्या स्टुडंटपैकी तुम्ही कुठल्या रँकवर आहात यानुसार तो रिझल्ट डिक्लेअर केला जातो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला पर्सेंटाईज भेटली नाईन्टी वन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट पर्सेंटाईल ठीक आहे अशी पर्सेंटाईज जर तुम्हाला भेटले तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जवळपास एक्क्याण्णव विद्यार्थ्यांना मागं टाकून पुढे गेलेला आहात म्हणजे याचं पण मेजरमेंट शंभरनुसारच असतं पर्सेंटाईजचं पण म्हणजे या ठिकाणी फक्त अर्थ असा होतो की एक्क्याण्णव टक्के विद्यार्थी तुमच्या माग आहेत आणि तुम्ही एक्क्याण्णव नंबरची विद्यार्थी आहात शंभरापैकी असा अर्थ असतो पर्सेंटाईलचा रिपीट कराल फॉर एक्झाम्पल तुम्हाला पर्सेंटेज भेटली बासष्ट आता याचा अर्थ असा होईल की शंभरापैकी तुमची रँक ही बासष्ट नंबरची आहे आणि त्यानुसार तुम्ही क्वालिफाय होणार का नाही ते डिसाईड करणार त्या रँकिंगनुसार ते तुमचा रिझल्ट आहे तो डिक्लेअर करतात म्हणजे पर्सेंटेजमध्ये वेगळं असतं पर्सेंटेज हे नॉर्मली कम्पॅरिझन केलं जातं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी आणि त्यानुसार तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जातो ठीक आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की आम्हाला नाईन्टी वन पर्सेंट भेटले तरी पण आम्ही क्वालिफाय झालेलो नाही आहे नाइंटी वन पर्सेंट नाहीत ॲक्च्युली ते तुम्ही नाईन्टी वन विद्यार्थ्यांना मागं आहे आणि तुम्ही इतके पुढात असा अर्थ होतो पन्नेट सीट क्वालिफाय होण्यासाठी तुमची ओपन कॅटेगरी वगैरे असेल तर तुम्हाला नाईटी सेव्हन पर्सेंटेज मिळली तरी पण क्वालिफाय होण्या चान्सेस कमी असतात म्हणजे तुम्ही शंभरापैकी सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना मागं टाकलं तरी पण रिझल्ट पॉझिटिव्ह येईल का नाही याची गॅरंटी नसते म्हणजे पर्सेंटेज थोडंसं वेगळं असतं पण तेच तुम्हाला सत्त्याण्णव पर्सेंटेज भेटले तर तुम्ही जी आर एफ शंभर टक्के क्लिअर राहणार ठीक आहे पर्सेंटेज खूप वेगळं पर्सेंटेज वेगळी लक्षात ठेवा पर्सेंटेज म्हणजे कंपेरिजन शंभरच्या तुलनेत शंभरापैकी तुम्ही किती विद्यार्थी मागे टाकले म्हणजे पर्सेंटेल बाकी याबद्दल एक्सप्लेन करणारा एक डिटेल व्हिडिओ मी मागच्या वर्षीच तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन एक वर्षाचा पूर्वीचा तो व्हिडिओ पाहू शकता दोघांचं कंपॅरिझन प्रॉपरली त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे आता ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल याबद्दल इन्फॉर्मेशन कळायला असेल आता जो सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे कुठल्या सब्जेक्टचा रिझल्ट हा पर्सेंटेजमध्ये येतो आणि कुठल्या सब्जेक्टचा रिझल्ट हा पर्सेंटाईलमध्ये येतो तर हे पा आता कुटला कुटला कुटला, कुटला ले ले करल करल हा पॉईंट क्लिअर करण्यासाठी मी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे पब्लिक नोटीस या ठिकाणी ओपन केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी दिलं दपा टाईम टेबल म्हणजेच शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे कुठला एक्झाम कुठल्या शिफ्टमध्ये आहे कुठले एक्झाम कुठल्या कुठल्या शिफ्टमध्ये कंडक्ट केले जाणारे संदर्भात इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोवाईड केलेली आहे यामार्फतच आपल्याला कळेल की कुठल्या सब्जेक्टचा रिझल्ट हा पर्सेंटेजमध्ये किंवा पर्सेंटाईलमध्ये येऊ शकतो तर फॉर एक्झाम्पल एक गोष्ट सिम्पल साधी लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांचा किंवा ज्या सब्जेक्टचा पेपर हा दोन शिफ्टमध्ये झालेला आहे त्या सब्जेक्टचा रिझल्ट हा मध्ये येतो रिपीट करल ज्या विद्यार्थ्यांचा किंवा ज्या सब्जेक्टचा एक्झाम हा दोन शिफ्टमध्ये झालेला आहे म्हणजे एखादा सब्जेक्ट असा असेल फॉर एक्झाम्पल इंग्लिश सब्जेक्ट आहे पाहिजे ठिकाणी इंग्लिश सब्जेक्टचा एक्झाम इथे पण झाला फर्स्ट शिफ्टमध्ये आणि सेकंड शिफ्टमध्ये पण इंग्लिश सब्जेक्टचा एक्झाम झाला म्हणजे दोन शिफ्टमध्ये एक्झाम झाला मग या ठिकाणी रिझल्ट हा पर्सेंटेजमध्ये येणार नाही पर्सेंटाईलमध्ये रिझल्ट येईल कारण का या ठिकाणी त्यांना दोन्ही पण गोष्टींचा ॲव्हरेज काढून एक सुवर्णमध्ये साधायचा असतो नाहीतर पर्सेंटेजमध्ये रिझल्ट काढला तर विद्यार्थी तक्रार करतील म्हणतील पेपर जी शिफ्ट फर्स्ट होती त्या ठिकाणी पेपर थोडंसं सोपं होता शिफ्ट सेकंडला पेपर थोडासा अवघड होता म्हणजे कुठलाही क्वेरी विद्यार्थी काढू शकतात असं होऊ नये दोघांना पण न्याय भेटावा या अनुषंगाने मध्ये रिझल्ट काढला जातो मग दोन्ही बॅचचा ॲव्हरेज घेऊन प्रॉपरली दोघांचा पण वेटेज घेऊन तो रिझल्ट कॅल्क्युलेट केला जातो फक्त या ठिकाणी पर्सेंटाईलचं कॅल्क्युलेशन जे आहे ते नंबर ऑफ स्टुडंट आणि किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला आहे त्यांना रँक किती भेटली त्याच्यावर डिपेंड असतं ठीक आहे फक्त सिम्पल पॉईंट लक्षात ठेवा मध्ये रिझल्ट कोणाचा असतो ज्या विद्यार्थ्यांचा एक्झाम दोन शिफ्टमध्ये झालेला आहे आता फॉर एक्झाम्पल जपानी सिपा एकाच शिफ्टमध्ये एक्झाम आहे मग यांचा रिझल्ट हा मध्ये पण येऊ शकतो पण प्लस पर्सेंटेजमध्ये पण येऊ शकतो नॉर्मली पर्सेंटेजमध्येच रिझल्ट येतो पण त्यांना वाटलंच की पर्सेंटाईजमध्ये काढायचा तर पर्सेंटाईजमध्ये पण काढू शकतात प्रॉब्लेम काहीच नाही आहे पण पर्सेंटेजचं पण कॅल्क्युलेशन या ठिकाणी होऊ शकतं शिफ्ट एकच असेल तर पण ज्या ठिकाणी दोन शिफ्ट असतात त्यांचा रिझल्ट हा पर्सेंटाईलमध्येच येतो हे लक्षात ठेवा रिपीट करतो वाक्य कन्फ्युजन होऊन देऊ नका ज्या सब्जेक्टचा रिझल्ट पर्सेंटाईलमध्ये असतो त्या सब्जेक्टचे एक्झाम हे दोन शिफ्टमध्ये झालेले असतात कोणते पर्सेंटाईलवाले आणि ज्यांचा एकाच शिफ्टमध्ये एक्झाम झालेला असतो त्यांचा रिझल्ट नाईंटी नाईन पर्सेंटमध्ये हा पर्सेंटेजमध्येच येतो नॉट अ पर्सेंटाईलमध्ये सिम्पल आता या ठिकाणी तुम्हाला पॉईंट क्लिअर झाला असेल मग तुमचा सब्जेक्ट कुठलाही असो तुम्ही या ठिकाणी कंपेरिजन करायचं की आपल्या सब्जेक्टचा एक्झाम हा दोन शिफ्टमध्ये झाला का फक्त एकाच शिफ्टमध्ये झालता नॉर्मली ज्या सब्जेक्टचे विद्यार्थी खूप जास्त असतात फॉर एक्झाम्पल कॉमर्सचे विद्यार्थी खूप असतात इंग्लिश सब्जेक्टचे विद्यार्थी खूप असतात मग ज्या सब्जेक्टचे विद्यार्थी जास्त असतात फॉर एक्झाम्पल हिस्ट्री असेल मराठी असेल यांचे विद्यार्थी खूप असतात मग एकाच बॅचमध्ये इतके पी सी अवेलेबल होत नाही म्हणून ते काय करतात दोन शिफ्टमध्ये एक्झाम ठेवतात पर्टिक्युलर सब्जेक्टचा मग दोन शिफ्टमध्ये आल्यानंतर क्वेश्चन पेपर वेगवेगळे असतात दोघांना नाही मग विद्यार्थी तक्रार करा करू शकतात फर्स्ट शिफ्टला क्वेश्चन सोपे होते सेकंडला थोडे अवघड होते ठीक आहे असं काही होऊ शकतं हे होऊ नये म्हणून शिफ्ट दोन असतील तर पर्सेंटेल पर्सन्टाईलमध्ये रिझल्ट येतो जसं पहा हिस्ट्रीचा एक्झाम इथं पण आहे इथं पण आहे मराठी इथं पण आहे इथं पण आहे ठीक आहे मग यांची एक्झाम दोनदा झालेले आहेत म्हणजे यांचा रिझल्ट हा पर्सन्टाईलमध्ये येणार आहे सिम्पल जसं पहा फॉर एक्झाम्पल कॉमर्स सब्जेक्ट आहे कॉमर्सचा पण एक्झाम हा दोन शिफ्टमध्ये चालता मग त्यांचा पण रिझल्ट हा कसा येणार आहे पर्सनटाईलमध्ये येणार आहे हे पहा इथं कॉमर्स इथं पण चालता आणि इथे पण चालता खूप सारे विद्यार्थी असतात कॉमर्सचे ठीक आहे मग आता एक्झाम एकाच वेळेस सर्वांचा कंडक्ट करू शकत नाही तितक्या फॅसिलिटी तितके पी सी अवेलेबल नसतात म्हणून दोन शिफ्टमध्ये एक्झाम कंडक्ट केले जातात या ठिकाणी रिझल्ट हा दोन शिफ्ट असतील तर पर्सेंटाईलमध्ये येतो एका शिफ्टमध्ये असेल तर पर्सेंटेजमध्ये पण येऊ शकतो पण वाटलंच तर पर्सेंटाईलमध्ये पण काढू शकतात सिम्पल पण एका शिफ्टमध्ये असल्या पर्सेंटेज काढता येतात त्याला प्रॉब्लेम नसतो शिफ्ट दोन असतील तर पर्सेंटेज काढणं थोडं डिफिकल्ट जातं म्हणून त्या ठिकाणी पर्सेंटाईलचा रिझल्ट येत असतो ठीक आहे तर आय होप पॉईंट क्लिअर झाला असेल की कुठला ए विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा पर्सेंटेजमध्ये येऊ शकतो आणि कुठल्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा पर्सेंटाईलमध्ये येऊ शकतो एक वाक्य तीनदा चारदा रिपीट केलं आहे त्याचा हेतू हाच आहे की पॉईंट हा तुम्हाला क्लिअर कट करायला पाहिजे आता सेकंड जो पॉईंट आहे तो म्हणजे रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होईल म्हणजेच फायनल आन्सर की कधीपर्यंत डिक्लेअर करतील तर फ्रेंड रिझल्ट आहे तो लवकर डिक्लेअर होणार आहे कारण का हा जो एक्झाम झालेला आहे हा री एक्झाम आहे फर्स्ट टाइम एक्झाम त्यांनी कंडक्ट केला तो कॅन्सल केला पुन्हा एक महिना गॅप घेतला आणि री एक्झाम कंडक्ट केला रिएक्झाम कंडक्ट करण्यासाठी जवळपास त्यांना पंधरा दिवस लागले म्हणून डिले हे खूप झालेलं आहे जवळपास पंचाळीस दिवस डिले झालेला आहे ठीक आहे हा एक्झाम घेऊन म्हणून रिझल्ट हा लवकर येऊ शकतो लवकर म्हणजे कधी तर पुढच्या महिन्याच्या पाच तारखेच्या आत रिझल्ट हा डिक्लेअर होऊ शकतो झालं या तर याच महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच सोमवारी रिझल्ट डिक्लेअर होईल या महिन्याच्या एंडिंगला सोमवारी ठीक आहे सोमवारी रिझल्ट डिक्लेअर होईल नाही तर पुढच्या महिन्याच्या पाच तारखेला म्हणजेच मंगळवार बुधवार गुरुवार कधीतरी रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो कारण पाच तारखेला माझ्यामध्ये शनिवारी तिथपर्यंत रिझल्ट हा डिक्लेअर होऊन जाईल स्पीडने थोडंसं वर्किंग होण्याचं चान्सेस आहेत रिझल्ट डिले होण्याचं कारण हेच असेल की चॅलेंजिंग म्हणजेच प्रयोजनसारखी त्यांनी आता क्लोज केलेली आहे ती एक्सटेंड पण केली होती खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जर क्वेश्चनला चॅलेंज केलं असेल तर चॅलेंजचं कॅल्क्युलेशन करणं चॅलेंजचं पूर्ण प्रोप वगैरे पाहणं फायनल आन्सर प्रिपेअर करणं याला वेळ लागतो म्हणून या वेळ लागलेल्या गोष्टीनुसार पुन्हा रिझल्ट त्यांना काढावा लागतो त्यामुळे थोडंसं या ठिकाणी वेळ त्यांना लागू शकतो किती जरी स्पीडनी वर्किंग केलं तरी एक्सपर्ट असतात एक्सपर्ट पाहतात की प्रॉपर क्वेश्चन चॅलेंज झालाय का त्याचे प्रूफ प्रॉपर आहेत का याला वेळ लागतो वन बाय वन सर्व क्वेश्चन पाहावं लागतात आणि सर्व सब्जेक्टचे क्वेश्चन पाहून झाल्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होतो म्हणून पाच तारखेपर्यंत म्हणजेच पाच ऑक्टोबरपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर फ्रेंड आय होप इन्फॉर्मेशिव्ह व्हिडिओ वाटला असेल इन्फॉर्मेशन भेटले असेल पेपर वनसाठी तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तो नंबर आहे नव्वद अकरा छत्तीस वीस ब्याऐंशी आपण पेपर वनसाठी डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत प्लस डेमो पेपर असतील ते पण त्यामध्ये प्रोवाईड करत आहोत इयरचे पेपर सर्व दहा युनिट या ठिकाणी कवर करून भेटतात आणि जे विद्यार्थी कॉमर्स बायक्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील सेपरेट कोर्स अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांनी पण मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता फ्रेंड हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच